पुण्यामधून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे. विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू, पतीपत्नीसह चिमुकला ठार, सुदैवाने बचावली मुलगी. सध्या पावसाळा सुरू झालेला असून अनेक ठिकाणी विजेचा लपंडाव पाहायला मिळतो. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कुठे झाडपडी होते तर कुठे विजेच्या तारा तुटल्याचं चित्र दिसून येतं. मात्र विजेच्या तुटलेल्या तारांमुळे जीव जाण्याचाही धोका असतो. दौंड तालुक्यातील दापोडी येथे विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. विजेचा धक्का लागल्याने पती पत्नीसह मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेवेळी घरातून बाहेर गेली असल्याने सुदैवाने चिमुकली बचावली आहे. मात्र चिमुकलीचे आई वडील आणि भावाचा मृत्यू झाल्याने तिचं भवितव्य अंधकारमय झालं आहे. विजेचा धक्का बसून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनं गावावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत सुनील देवीदास भालेकर, पत्नी अधिका भालेकर आणि त्यांचा लहान मुलगा परशुराम भालेकर या तिघांचा मृत्यू झाला आहे. सुनील यांचे कुटुंब पत्र्याच्या खोलीत राहत होते. त्यांच्या याच पत्र्याच्या राहत्या घरातील तारेला विद्युत प्रवाह उतरला होता. आज सकाळी सुनील हे आंघोळीसाठी जात असताना कपडे टाकायच्या तारेवर टॉवेल टाकताना त्यांना विजेचा धक्का बसला. पतीला विजेचा धक्का बसल्याचं पाहून पत्नीने धावाधाव करत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आई समवेत चिमुकला परशुरामही आई वडिलांच्या मदतीसाठी धावला. मात्र दुर्दैवाने तिघांचाही करंट लागून मृत्यू झाला. या कुटुंबातली वैष्णवी ही लहान मुलगी ती घराबाहेर गेलेली होती, त्यामुळे सुदैवाने या दुर्घटनेपासून बचावली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.